आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात आज अखेर 111 कोरोनामुक्त तर अवघे 95 ऍक्टिव्ह रुग्ण. अवघ्या देशाला ग्रासलेल्या कोरोना महामारीवर सांगली जिल्ह्याने चांगली मात केली आहे. आजूबाजूचे जिल्हे हजारीकडे वाटचाल करत असताना सांगली जिल्ह्यातील प्रशासनास कोरोनाला पायबंद घालण्यात यश येताना दिसते आहे. सांगली जिल्ह्यात तब्बल 111 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज अखेर सांगली जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित 206 आहेत, पण यातील तब्बल 111 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. सध्या कोरोनाग्रस्त असलेले ॲक्टिव्ह रुग्ण फक्त 95 आहेत. कोरोनामुळे 5 लोकांचे मृत्यू झाले आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांना इतर व्याधीही होत्या. शुगर, ब्लड प्रेशर अशा व्याधी होत्या. फक्त कोरोनामुळेच मृत्यू झाला आहे असा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही. सांगली जिल्ह्याचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण खूप चांगले आहे. हे प्रमाण सुमारे 56% इतके आहे. सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय साळुंके, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूपाल गिरी गोसावी आणि पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाचे खूप चांगले काम सुरू आहे. आरोग्य विभाग आणि इतर प्रशासकीय विभाग दिवस रात्र यावर काम करत आहेत. या कामाच्या जोरावरच सांगली जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात ठेवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. 2 वर्षांच्या बाळापासून ते 94 वर्षांच्या आजीपर्यंतचे रुग्ण बरे करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.